मनसेतर्फे डोंबिवलीमध्ये गॅस पंचायत मोहीम संपन्न झाली. याला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. ग्राहकांना सिलेंडर वेळेवर न भेटल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो म्हणून डोंबिवलीमधील मनसेचे नगरसेवक मनोज घरत यांनी गॅस पंचायत मोहीम हाती घेतली होती. या कार्यक्रमाचे आयोजन स्वतः मनोज घरत यांनी केले होते. या कार्यक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे ग्राहकांच्या समस्या गॅस एजन्सीला कळाव्यात व त्यावर तोडगा निघावा असा होता. यावेळेस चैतन्य गॅस एजन्सीच्या अदिती भोपाळकर, श्रद्धा गॅस वितरण एजन्सीच्या श्रीकृष्ण भरे, डोंबिवली गॅस एजन्सीचे अतुल देसाई उपस्थित होते. त्यांनी नागरिकांच्या समस्यांवर तोडगे काढले. या कार्यक्रमामध्ये मनसे महिला आघाडीच्या अध्यक्षा मंदा पाटील, जिल्हाध्यक्ष वैशाली, शहराध्यक्ष राकेश कदम, नगरसेवक शरद गंभीरराव, प्राजक्ता पोतदार, राहुल चितळे व ग्राहकांच्या हक्कास लढणारे बळवंत चिटणीस उपस्थित होते. जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. सगळं काही सिस्टम बेस्ड चालतं. म्हणजे माझ्या समोरचा कम्प्युटरच बोलतो, मी काहीच बोलू शकत नाही. मी फक्त दुकान शटर उघडायचं आणि तुम्हाला डिलिव्हरीला सिलेंडर पाठवायचे, पावत्या आलेल्या त्याच विषयाने चालतं सगळं. आता एन्टायरली इट इज सिस्टम बेस्ड. सकाळी कम्प्युटर, इंटरनेट, BSNL, रस्ते खणलेले, फाईल तोडलेली, कुठेतरी जळलं बिळलं, सगळं बंद. बँकांकडे तुम्ही सगळं सहन करून घेता की नाही? गॅसवाल्यांचं पण थोडंसं सहन करायला शिका की हो, कारण त्यांच्याकडेही पावत्या जनरेट नाही होत आता. इट इज ऑल सिस्टम बेस्ड. यू हॅव टू अंडरस्टँड दॅट. येऊन बघा, एकदा बसा माझ्याबरोबर, चर्चा करा. मी दाखवतो तुम्हाला, बाहेरची केबल जर का रस्ते खणल्यामुळे तोडली असेल तर त्यात दोष कोणाचा हो, तुमचा का, ह्यांचा का, माझा नाही ना. तो हे सिस्टमचे पडेल. ते थोडंसं